विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 3 मध्ये असताना माणसाची गोष्ट नावाचं पुस्तक अभ्यासलं. या पुस्तकामध्ये माणूस हा सर्वप्रथम जंगलात राहत होता हेही आपण अभ्यासलं. तो जंगलात राहत असताना त्याच्या गरजा ज्या होत्या त्या मर्यादित होत्या, आणि त्याच्या गरजा मर्यादित असल्यामुळे त्याच्या ज्या काही दैनंदिन जीवन जगत असताना त्याला गोष्टी कराव्या लागायच्या. उदाहरणार्थ काम करावं लागायचं. ते काम करताना एकतर त्याला स्वतः मेहनत करावी लागायची किंवा प्राण्यांवर त्याला अवलंबून राहावं लागायचं. उदाहरणार्थ समजा जर त्याला कुठे जायचं असेल, प्रवास करायचा असेल, तर त्या प्रवासासाठी एकतर तो प्राण्यांवर बसून प्रवास करायचा किंवा दुसरं एक पद्धत होती ती याला स्वतः पायी चालावं लागायचं. पण नंतर मानवाची प्रगती झाली. मानवाची प्रगती झाली नंतर मग तो शेती करायला लागला. शेती करत असतानाही त्याची शेतीची जी कामं होती ती सुरुवातीच्या काळामध्ये मात्र मग तो बैलांच्या साह्याने करायचा. तसेच शेतीची जी मशागतीची कामं होती, उदाहरणार्थ उफणणी करणे, ही उफणणी करण्यासाठी जेव्हा शेतीचं उत्पन्न यायचं तर ते धान्य उफणणी करण्यासाठी तो जेव्हा वारा सुटायचा त्यावेळेस तो ते धान्य उफणायचा आणि स्वच्छ करायचा. अशा पद्धतीने तो त्याची शेतीची कामं करत होता. त्याचबरोबर त्याची ज्या ठिकाणी तो राहायचा त्या ठिकाणी रात्री अंधार झाल्यानंतर दिवा वगैरे लावून किंवा दिव्यामध्ये तेल टाकून त्या ठिकाणी प्रकाश निर्माण करून तो त्याचं जीवन जगायचा. पुन्हा मानवाच्या गरजा वाढत गेल्या, आणि जसजशा मानवाच्या गरजा वाढत गेल्या तशा तशा त्याच्या इतर साधनं वापरण्याच्या पद्धतीसुद्धा बदलत गेल्या. नंतर शेतीचं उत्पन्न वाढायला लागलं. उत्पन्न वाढत असल्यामुळे काय झालं की त्याच्यासाठी लागणारी जे काही साधनं होती ती मग मर्यादित ठरायला लागली. बैलांच्या साह्याने शेती करणं शक्य झालं नाही, मग विविध यंत्रांचा शोध लागला. मग आता ही यंत्र चालण्यासाठी मात्र त्यालासुद्धा इंधनाची गरज पडली, म्हणजे त्याच्यासाठी जी लागणारी ऊर्जा होती त्या ऊर्जेची सुद्धा गरज पडायला लागली. मग ती भागवण्यासाठी आपण पुन्हा काय केलं, वेगवेगळ्या प्रकारचं इंधन त्या ठिकाणी वापरायला लागलो. तसंच सुरुवातीच्या काळामध्ये तो जसा लाईट म्हणून घरामध्ये दिव्याचा उपयोग करत होता, मग नंतर जसा जसा तो या ठिकाणी त्याच्या गरजा वाढल्या तशा मग त्या ठिकाणी विजेचा शोध लागला, आणि घरामध्ये विद्युत कनेक्शन त्याने घेतलं, म्हणजे विजेचं कनेक्शन त्याने घेतलं आणि वीज तो वापरायला लागला, म्हणजे त्याच्या गरजा वाढल्या. तसंच मग नंतर काय झालं की प्रवासासाठी सुद्धा तो तसा सुरुवातीच्या काळात पायी जायचा, पण नंतर मात्र वाहनांचा शोध लागला आणि त्याची गरज वाढली. गरज वाढल्यानंतर मग तो वेगवेगळ्या वाहनांच्याद्वारे प्रवास करायला लागला. मग त्याच्यासाठीही लागणारी जी ऊर्जा होती त्या ऊर्जेसाठी त्याला पुन्हा इंधन ऊर्जा साधन म्हणून वेगवेगळ्या साधनांचा वापर करावा लागला. ऊर्जा साधने म्हणून त्याचा तो उपयोग करायला लागला. अशी मानवाच्या सुरुवातीच्या काळापासून तर आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा साधने आपण या ठिकाणी वापरत आहोत. तर या ऊर्जा साधनांच्या संदर्भामध्ये आज या पाठामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. थांबूया.